कशी मटकत चाल नारळ चोर गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज एक आहे स्पेशल डे. आज आमच्या बहिणीचा बेबी शॉवर आहे. बेबी शॉवर हां बेबी डोळ्या जेवण आहे आणि आम्ही तिकडे चाललो. मी हिंदवी माझ्यासोबत हिंदवी आहे. मी हिंदवीचा फेस नाही दाखवू शकत, फक्त हात दाखवू शकते. का मासा दाखवणार? तिला असं तिची इच्छा आहे की ती एकदम प्रॉपर लुक झाल्यावर ती दाखवणार आहे. येस. तोंड त्यामुळे आणि बाकीचे सिक्रेट मी मला सांगू शकत. सो येस, आम्ही तिकडे चाललोय. असं काय नाही, छान दिसतंय गाईज. पण तिचा तिला असं कॉन्फिडन्स येत नाही. ट्री झालंय. हां, आय शॉर्टस मध्ये तिला वाटतंय. तर आम्ही फक्त बायकोच्या पैसे तिकडे चाललोय. आम्ही तर पहिले स्टुडिओवर जाणार आहे, तनूच्या स्टुडिओ जाणार आहे. तनूने आमच्यासाठी रेडी केले ड्रेसेस, आउटफिट्स रेडी केले. तर तिकडे जाऊन चेंज करून देन आम्ही व्हेन्यू वरती जाणार आहे. मग आता बघूयात काय होतंय. तनूला पण दाखवते. खूप दिवसांनी सगळे युनाईट होत आहेत. युनाईट. आणि सगळ्यांना तुम्हाला आज दाखवते आमचा जो तुम्हाला आज दाखवते सगळं दाखवते. सो येस, कीप वॉचिंग. एवढं फुटेज भेटलंय माझं. चल फुटेज पुढे बिग बॉस. बिग बॉस इसको निकाल दो. शंभर के बिग बॉस ही निकाल दो. 1 लाख रुपये पाठव. सो येस गाईज, कीप वॉचिंग काय होतंय पुढे. मी आता जाऊन तुम्हाला आउटफिट दाखवू. तनूकडे आलेले डिझायनर तनू. तर बघूयात. हे आहे तनू. कुठे कुठे आहे मग ते? ओके बाई. आणि माझं कुठे आहे? माझं हे माझा एक ड्रेस आहे. माझं कुठे आहे? माझा माझा हा यायचा इव्हेंटचा. माझा ड्रेसच नाही आला अजून. हा डिझायनर बघा. वाज तनू आता हेअर वॉश करायला गेली आणि माझा ड्रेस कुठे आहे काहीच माहिती नाहीये. आता तनू यायची वाट बघू. आणि खूप भूक लागली. सो आम्ही तिकडे चाललोय कॅफेला. मध्ये आली ना. आली ना गाईस. बघा गाईस बघा. हाय. हाय तन्नू. तू मला तू तिकडे कशी काय येलीस मला सोडून? तिकडे दोन माकड. ते दोन माकड का खूप दिवसांनी भेटतात. तिचा हात नाही. ऐक ना, माझं ना ग्लिटर तुला डोळ्याला घासू कमी. माय आउटफिट हा वरचा ब्लाऊज आहे आणि खाली हे गोल्डन कलरचं जे दिसतंय ते. आणि आता मी रेडी होते आणि चेंज करते आणि तुम्हाला दाखवते मी कशी. सगळ्यांनीच तनू हिंदवी सगळे आता रेडी होत आहेत. रेडी झाल्यानंतर डिरेक्टली ऑलरेडी आम्हाला खूप लेट झालं आहे. 5:05 आम्हाला तिकडे बोलत होतो आणि आत्ता झाले 6 वाजलेत. सो आम्हाला तिकडे जाऊन आता काय होतं. आम्ही व्हिडिओ कॉलवरती बोललो आणि मी वर्षा जायला पण पाहिलं. खूप छान दिसते, खूप सुंदर दिसते. आता बघूयात. आणि ही बघा. ओ माय गॉड काय छान दिसते बघ. हां ठीक आहे. हां आणि हिने केलं डिझाईन तनूने नेहमीप्रमाणे. सुंदरी किती छान आवरलंय तनूने. हां मस्त वाटतंय व्हिडिओ मध्ये. छान वाटतंय. नाही छान दिसत आहे. नको दाखव. गाईज मी अशीच येणार आहे बघा.
खाली आहे आणि मला तर वरती काय चांगलं वाटत नाही. तुम्ही असं एवढं एवढं घालायला चाल खुले ठेवून चाली डोक्यावरचे बाल मटकत चाल. हाईट डिफरन्स छान दिसते. तू पण खूप छान दिसतेस. कुठे गेले बाकीचे नाहीत का? दहा जण ते कुठे गेले? इकडे शूट चाललाय लोकांचा आणि असा हा सेटअप आहे. आहेत आजोबा वर्षाच्या मुलाचे आजोबा. तुम्हाला कसं वाटते फिलिंग? आम्ही डिसाइड करून ठेवलंय मुलाचे आजोबा. मावशी कसं वाटतं तुम्हाला? छान वाटत. हे बघा वाटतं तुम्हाला. तुम्ही आजोबा बनणार आहे. तुम्ही आजोबा बनणार आहे. कसं वाटतंय तुम्हाला? मी मावशी होणार आहे. छान छान छान. बोल रागात आली येताना नंतर हे ब्लॉग दिसल्यावरती बोल स्माइल करते. फोटोशूट झालंय आणि ह्याला बोलतात काय? अरे सॉरी गाईज, माझ्या आउट ऑफ बॉक्स मधला टॉपिक आहे हा. आता बर्थडे वाटतो. तू मोठीस माझ्यापेक्षा. काय वाटतं काय चाललंय लग्न? तुला काय वाटतं मी कधी लग्न केलं पाहिजे? तुला माहितीच सगळ्यात आपल्या दोघींमध्ये मोठं. शिवानी फक्त असं बघते. शिवानी बोलते लग्न नाही करायचं. ओ माय गॉड, शिवानी लग्न कधी करायचंय? मला नाही वाटत. त्यांनी 4-5 वर्ष तरी दोघींनी लग्न केलं पाहिजे. हे पुढच्या वर्षीच करणार आहे. झाले आम्ही कन्यामध्ये. तू कन्यामध्ये नाही आवडत आता. 25 किंवा 26 काय? आम्ही तिला कोणीच लग्न करून देणार नाही. चुकून मीच कलवरी म्हणून झाली तर म्हणून मी लग्नच करून देणार नाही. शिवानीला इन्फॉर्म करेल मी तसं कलवरी म्हणून. सेल्वी ज्वेलरीला लागेल समोर यायचे आपल्यामुळे. काय
अरे बस मी चेंज केलं होतं नोकळं आणि आता आम्ही घरी आलो आहे. खूप टायर्ड झालो आहे आणि खूप एक्साइटमेंट पण होती. कसा वाटला ब्लॉग तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच मी कंटिन्यू काय ना काय ब्लॉग करत राहणार आहे. आणि मग बहुते की तर आर्यन आहे. आर्यन वा माय ब्रदर तो ह्याच्यासाठी थांबला आहे बिचारा खाली येऊन. म्हणजे तो दरवेळेसच 12 वाजले की मला फोन असतो कुठं आहे घरी येणार का नाही. तर येस गाईज हा ब्लॉग इथे संपतोय. तुम्हाला कसा वाटता ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि आता असेच खूप सारे ब्लॉग्स येणार आहेत डेली काय काय करते काय काय नाही असे प्रोग्रॅम्स किंवा तुम्हाला कसे ब्लॉग्स बघायला आवडतील हे पण तुम्ही सजेस्ट करा. त्याच्यावरती पण मी नक्की ट्राय करेल कमेंट करून व्हिडिओ ब्लॉग बनवायचे. तर येस कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि खूप खूप प्रेम द्या. थँक्यू सो मच.